नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ज्या उमेदवाराचं पोलीस भरती दोन हजार एकोणवीस मध्ये खेळाडू या प्रवर्गातून सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला समोर येताना दिसत आहे या ठिकाणी बघू शकता त्यांची प्रत्यक्षात मैदानी चाचणी जी आहे कागदपत्र पडताळणी करताना मैदानी चाचणी सुद्धा घेण्यात आलेली आहे या ठिकाणी अधिकची माहिती बघूया विभागीय उपसंचालक कार्यालय क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद विभाग या ठिकाणी बघू शकता प्रति या ठिकाणी बघा माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग पुणे या ठिकाणी जे काही अक्षय बोंबाळे यांची नियुक्ती झालेली आहे या ठिकाणी लोहमार्ग पुणे या ठिकाणी तर या ठिकाणी त्यांना पत्र पाठवलं आहे आणि काय बघूया ठिकाणी नेमकं काय दिलं आहे त्यामध्ये तर विषय आहे खेळाडू आरक्षण अंतर्गत क्रीडा प्रमाणपत्र वैधतेबाबत म्हणजे जी काही क्रीडा प्रमाणपत्राची वैधता आहे वैधता तपासण्यासाठी या ठिकाणी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी व्हेरिफिकेशन करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांची मैदानी चाचणी सुद्धा घेण्यात आल्या या ठिकाणी बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार श्री अक्षय बोंबाळे यांची या कार्यालयात सादर केलेल्या अभिलेखानुसार व जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली यांनी दिलेल्या अठ्ठावीस अकरा दोन हजार सतरा संदर्भीय अहवालानुसार क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी वैधता करून देण्यात आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी जे त्यांचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तो वैध आहे आणि त्याची वैधता करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर सदरील उमेदवार यांची पोलीस शिपाई या पदाकरता खेळाडू या समांतर आरक्षणानुसार निवड झालेली असल्याने सदर खेळाडूच्या प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करून अभिप्राय मागविण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा अक्षय बोंबाळे हे राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार चौदा पंधरामध्ये एकोणावीस वर्ष मुले या गटात सहभागी होऊन प्रावीण्य मिळाले असल्याने व संदर्भीय एकनुसार क्रीडा वैधता अहवाल देण्यात आले आहे सदर माहिती स्वीकार व्हावी या ठिकाणी बघू शकता उपसंचालक क्रीडा या ठिकाणी बघा व युवक सेवा औरंगाबाद विभाग सुहास पाटील साहेबांच्या या ठिकाणी स्वाक्षरी आहे आणि या ठिकाणी प्रत आहे अक्षय बोंबाळे यांच्या माहिती तो अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची जी काही वैधता आहे मित्रांनो ती वैधता या ठिकाणी तपासण्यात येते अक्षय बोंबाळे यांची या ठिकाणी लोहमार्ग पुणे या ठिकाणी निवड झालेली या ठिकाणी बघू शकता त्यांचं या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे त्यांनी ही पोस्ट जी आहे त्या ठिकाणी शेअर केलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता अक्षय बोंबाळे पाटील यांची या ठिकाणी प्रत्यक्षात जी काही मैदानी चाचणी आहे मित्रांनो ती मैदानी चाचणी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे तर अशा पद्धतीचं परिपत्रक या ठिकाणी तुम्हाला क्रीडा विभागामधून तुम्हाला तुमची ज्या ठिकाणी निवड झाली त्या ठिकाणी पाठवण्यात येतं म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते वैध आहे अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची पडताळणी जी आहे ती कागदपत्राची पडताळणी होत असते मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार अठराच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा समावेश आहे आणि एसआरपीएफ गट क्रमांक चौदा ही जी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्यामध्ये एकोणसत्तर जी केच्या प्रश्नापैकी सदुसष्ट जी केचे प्रश्न जे आहे ते जशास तसे पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामधून आलेला आहे त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच साठ यामध्ये बघू शकता पाच हजार नऊशे चाळीस प्रश्नांचा समावेश आहे आणि दोन हजार एकोणावीसशे जेवढेही या ठिकाणी प्रश्नपत्रिका झालेल्या आहे प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे दोनही पुस्तक अत्यंत महत्त्वाचे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्यामुळे आजच मार्केटमध्ये उपलब्ध आहे आजच खरेदी करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा बुक करताना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर न जाऊन सुद्धा खरेदी करू शकता पोलीस भरतीच्या तयारीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी पुस्तकं असणार आहे